शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीमध्ये होण्यास विद्यापीठ उपकेंद्र कृती समितीच्या माध्यमातून तीव्र लढा उभारला जाणार आहे. त्यासाठी सांगली मिरजमधील लोकप्रतिनिधी, शिक्षण संस्था चालक, विद्यार्थी, पालक यांची संयुक्त बैठक गुरुवारी आयोजित केल्याची माहिती कृती समितीचे निमंत्रक ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी दिली. शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र जिल्ह्यामध्ये कुठे करायचं याबाबत वाद पेटला आहे. हे उपकेंद्र सांगलीमध्ये होण्यास विद्यार्थी संघटनाच्या प्रतिनिधींनी उपकेंद्र कृती समिती स्थापन करून लढा चालू केला आहे. परंतु विद्यापीठ म्हणजे दुष्काळ निवारणाचं साधन असल्याचा प्रचार करत उपकेंद्र दुष्काळी भागात नेण्याची मागणी केली जाते. शिक्षण मंत्र्यांनी देखील कोणालाच विश्वासात न घेता परस्पर निर्णय जाहीर केला. हा निर्णय शैक्षणिक स्वरूपाचा, नियमबाह्य आणि पूर्णतः चुकीचा आहे. त्यामुळे उपकेंद्र कृती समितीच्या माध्यमातून गुरुवारी 8 जुलै रोजी संध्याकाळी 4 वाजता लोकप्रतिनिधी, सर्व पक्षांचे प्रमुख, शिक्षण संस्था चालक, विद्यार्थी, पालक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीमध्ये व्हावे यासाठी गेल्या 2.5 वर्षापासून उपकेंद्र कृती समितीच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत. परंतु अचानकपणे शिक्षण मंत्र्यांनी बस्तवडे येथे जागेला मंजुरी देत आहे असं, तत्वता मंजुरी देत आहे असं जाहीर केलं. वास्तविक अंगाने धक्कादायक आणि तो बेकायदेशीर स्वरूपाचा आहे. कारण जे विद्यापीठानेच स्वतः पत्रव्यवहार करून सांगलीमधील जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे. आणि असं असताना अचानकपणे असा चुकीचा निर्णय होणं हे नियमबाह्य आहे. त्यासाठी उपकेंद्र कृती समितीचा लढा तीव्र करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. त्याकरिता सांगली मिरजेतील सर्व लोकप्रतिनिधींची, शिक्षण संस्था चालकांची, प्राध्यापकांची, विद्यार्थ्यांची आणि पालकांची आम्ही एक संयुक्त बैठक आयोजित केली आहे. ही बैठक गुरुवारी सांगलीमधील कष्टकऱ्यांची दौलत पंचमुखी मारुती रोड या ठिकाणी होईल. या बैठकीमध्ये विद्यापीठाच्या बाबतीतल्या पुढील धोरण निश्चित केलं जाईल. परंतु विद्यापीठाचं उपकेंद्र सांगलीमध्ये झाल्याशिवाय होईपर्यंत हा लढा थांबवणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.